नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BAMS, BHMS तसेच BSc नर्सिंगचा सेकंड राऊंड लागल्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की मॉपअप राऊंडचा कट ऑफ कमी होणार आहे का नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे आहेत ते ॲडमिशन झालेले नाही, ज्यांना 365-370 पर्यंत मार्क आहेत त्यांचेसुद्धा ॲडमिशन झालेले नाहीत सेकंड राऊंडमध्ये, त्यामुळे ते विद्यार्थी खूप टेन्स आहेत. त्यामुळेच हा मी व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा येईल की कट ऑफ खरंच कमी होणार आहे का नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की MBBS आणि BDSचा सेकंड राऊंड लागल्यानंतर विद्यार्थ्यांना BMSचे ॲडमिशन कॅन्सल करण्यापुरता वेळच भेटला नाही, त्यामुळे ते BMS तसेच BHMSच्या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट झाले आणि त्यामुळे सेकंड राऊंडचा कट ऑफ जो आहे तो थोडासा हायर साईडला गेलेला आहे, परंतु फर्स्ट राऊंडपेक्षा 10 मार्काने कमी आलेला आहे. तर आता मॉपअप राऊंडचा कट ऑफ जो आहे तो फारसा कमी येण्याची शक्यता आहे, कारण 6200 SML पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते BMS करणार नाहीत अशी एक अपेक्षा आहे, कारण त्यांना MBBS नाही तर BDSचे कॉलेज अलाउड झालेले असेल. त्यांनी आतापर्यंत जे आहे ते BMSचा ॲडमिशन कॅन्सल केलेले असेल. तर आपण एक गृहित धरून चलू की जवळपास 480 जागा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या मॉपअप राऊंडसाठी व्हॅकंट असतील, म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये गव्हर्नमेंटच्या टोटल 480+ जागा व्हॅकंट असतील अशी एक संभावना आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जर गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ कमी झाला तर प्रायव्हेट BMS कॉलेजचा कट ऑफ पण 100% कमीच होतो. तर असा एक अंदाज आहे की कट ऑफ जो आहे तो 340 नाही तर 335 पर्यंत येऊ शकतो प्रायव्हेट BMS कॉलेजचा कॅटेगरी स्टुडंटसाठी. तर वेट करा तुम्ही, वेट करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे काहीही पर्याय नाही आता. एवढं तर खरं आहे की 6200 SML पर्यंतची मुलं BMS करणार नाहीत, कारण त्यांना तिकडे गव्हर्नमेंट MBBS नाही तर सेमी MBBS कॉलेज भेटलेले असेल. काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज सुद्धा अलाउड झालेले असतील, त्यामुळे हे विद्यार्थी BMS करण्याची शक्यता खूप कमी आहे आणि या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले ॲडमिशन सुद्धा विड्रॉ केलेले असतील आणि ह्या सीट ज्या आहेत त्या मॉपअप राऊंडसाठी BMS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील. मॉपअप राऊंड फर्स्ट झाल्यानंतर मॉपअप राऊंड सेकंड होण्याची पण शक्यता आहे, कारण मॉपअप राऊंड फर्स्टमध्ये खूप विद्यार्थी आता नवीन कॉलेजला जॉईन होतील, त्यामुळे ते रिटेन्शन फॉर्म भरणार नाहीत आणि सीट जे आहे ते अपग्रेडेशनसाठी व्हॅकंटच राहतील, त्यामुळे मॉपअप राऊंड सेकंड होण्याची पण चान्सेस आहेत. त्यासाठी तुम्ही वेट करा. जर काही न्यूज आल्या तर मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळवेल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा सर्वात आधी अपडेटेड राहण्यासाठी. भेटू पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.